प्राध्यापक डॉक्टर सुधाकरराव जाधवर, संस्थापकाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक युनिव्हर्सल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सेंटर, ससेवाडी, पुणे. दुष्काळाचा तटका सोसणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुढील 3 महिन्यांसाठी गाईच्या दुधाला प्रति लिटर 25 रुपये आणि 5 रुपये अनुदान असा 30 रुपये दर द्यावा अशी मागणी दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने केली आहे. दुष्काळाचा तटका सोसणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दुधाच्या पॉलिथिन पिशव्यांसाठी पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत सरकारने कारवाई करू नये. जर कारवाई केल्यास सरकारला जाब विचारण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती संघाचे उपाध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. काल महाराष्ट्र राज्य दूध संघांचा जो कल्याणकारी संघ आहे त्यांची मीटिंग झाली. मीटिंगमध्ये 3 विषयावर चर्चा झाली. पहिली चर्चा जी झाली ती शेतकऱ्याला त्या ठिकाणी खरेदी दर हा 25 रुपये लिटर देण्याचं ठरलं आणि विक्री दरामध्ये 2 रुपयांनी वाढ करावी असा निर्णय काल झाला. ज्यांची विक्रीची किंमत जी 44 रुपये आहे त्यांनी ती 44च ठेवावी आणि ज्यांची 42 आहे त्यांनी ती 42 ची 44 करावी असा निर्णय झाला आणि त्याची अंमलबजावणी 8 तारखेपासून करावी. दुसरा विषय जो झाला तो पॉलिथिनच्या संदर्भामध्ये झाला. महाराष्ट्र शासनानं पॉलिथिनवर त्या ठिकाणी बंदी घातलेली आहे, परंतु जोपर्यंत पर्याय सापडत नाही तोपर्यंत प्लॅस्टिकवर बंदी घालू नये असा निर्णय झाला. आणि दूध पॅकिंगसाठी जी पिशवी वापरली जाते हिचं मायक्रॉन साधारणतः 50 पुढं असते, साधारणतः 56 ते 58 मायक्रॉनची ती पिशवी असते आणि जनरली जी पिशव्या गोळा करणारी लोकं आहेत ती त्या गोळा करून घेतात. आम्ही प्रयत्न केला की त्या पिशव्या पुन्हा गोळा करायच्या, परंतु त्या आमच्यापर्यंत काही पोहोचत नाही. मधली जी लोकं आहेत ती त्या गोळा करतात. प्रश्न राहतो ज्या 50 मायक्रॉनपेक्षा ज्या कमी आहेत त्या पिशव्यांचा. तर आम्ही शासनाला अशी विनंती केली की जोपर्यंत पर्याय सापडत नाही पॅकिंगसाठी तोपर्यंत याच्यावर बंदी आणू नये. तिसरा विषय जो झाला तो सबसिडीच्या संदर्भामध्ये झाला. महाराष्ट्र शासनानं प्रथमतः 5 रुपये लिटरला सबसिडी दिली होती, त्याच्यानंतर 3 रुपये दिली आणि आता मेपासून सबसिडी बंद करण्यात आलेली आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की शेतकरी अडचणीत असल्यामुळं दूध संघांनी 25 रुपये रेट द्यावा, 5 रुपये शासनाने अनुदान द्यावं आणि असा एकंदरीत 30 रुपये दर हा शेतकऱ्याला देण्यात यावा असा निर्णय घेण्यात आला. त्या संदर्भामध्ये चर्चा झाली. सर, दुष्काळामुळे काय फटका बसला आहे आणि कात्रीच्या दूध वाढी संदर्भात काय निर्णय? दुष्काळामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये साधारणतः 20% दूध संकलनामध्ये घट झालेली आहे. पुणे जिल्हा दूध संघाच्या संदर्भात जर विचार केला तर साधारणतः जानेवारी फेब्रुवारीमध्ये दूध संघाचं संकलन हे 2,35,000 लिटरपर्यंत होतं, त्याच्यामध्ये कमी कमी होत जाऊन आज दूध संघाचं संकलन हे 2,00,000 लिटरपर्यंत खाली आलेलं आहे. साधारणतः 20% दुधामध्ये घट झालेली आहे.